For latest news, programs and updates, subscribe to BR News channel and press the bell icon for notification. सोनसाखळी खरी की लोहचुंबकच बनावट हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे. पाहुयात आपटे चॅप्टर नंबर 3 अर्थात आपटे धडा क्रमांक 3. एकोणीसशे नऊ पासून सुवर्णसेवेमध्ये असलेल्या गणेश रामचंद्र आपटे यांच्याकडील सोनसाखळीचा अथवा प्रत्येक सुवर्ण अलंकाराच्या शुद्धतेला तोड नाही, चॅलेंज कोणी देऊ शकत नाही. फक्त लोहचुंबक का चिकटतं हे मात्र कळत नाही. दसऱ्याला मिळणाऱ्या आपट्याच्या पानाप्रमाणे मानाचं स्थान असणाऱ्या आपटेसरा पेढीच्या पारदर्शी कारभाराबद्दल बिलकुल शंका नाही. मात्र लोहचुंबक का चिकटतं याचा थांगपत्ता समजत नाही. आपटे यांच्या सचोटीला ग्राहकाभिमुख सेवेबद्दल कोणती साशंकता नाही. फक्त सोनसाखळीला लोहचुंबक का चिकटतंय हे कोड उलगडत नाही. परिसाचा स्पर्श लाभला तर लोखंडाचं सोनं होतं. अगदी त्याचप्रमाणे आपटे सराप यांचा स्पर्श लाभलेल्या सोन्याच्या दागिन्यांबद्दल प्रश्नच उद्भवत नाही. फक्त सोनसाखळीला लोहचुंबक का चिकटतं हे मात्र अनाकलनीयच आहे. तमाम ग्राहकांनी कोणत्याही भूलभुलैयांना बळी न पडता आपटे यांच्याकडून घेतलेल्या सोन्याच्या दागिन्यांची तपासणी करावी. शुद्धतेबद्दल सचोटी संदर्भात कोणताच किंतू बाळगू नये. फक्त या दागिन्यांना लोहचुंबक चिकटतंय का याची खातरजमा करून घ्यावी. बाकी आपटे यांच्या प्रामाणिकपणाच्या सुवर्णसेवेबद्दल कोणतंच विपर्यस्त बोलू नये. फक्त सोनसाखळीला लोहचुंबक का चिकटतंय याचा सोक्षमोक्ष काही लागत नाही. पुन्हा भेटू आपटे चॅप्टर नंबर 4 अर्थात आपटे धडा क्रमांक 4 मध्ये. तोपर्यंत पाहत रहा बी आर न्यूज चॅनल.